बबलू वगैरे येतील ना किंवा गंप्या वगैरे, एक छोटंसं गिफ्ट आहे. हे काय गिफ्ट असेल कमेंट करून सांगा. थोडंसं फनी गिफ्ट आहे. एवढा बॉक्स दिला आणि गिफ्ट करून यारू मी दमलो. कंटा नागा गोल नागा गोल. रशी आता मंचुरियन खूप सारे बनणार आहेत. म्हणजे नमस्कार, मी रोशन पवार तुम्हा सर्वांचं एस मराठीच्या या नवीन व्लॉगमध्ये पुन्हा एकदा स्वागत करतो. तर आज आहे अनुचा वाढदिवस, तर त्यासाठी चाललोय आपण आणि पाहूयात वाढदिवसाला काय धमाल येते. चला, आजीबाई इकडे वाल सोलते रात्रीच्या जेवणासाठी. वाजलेत 7:15. बरं ठीक आहे, मी येतो जाऊ ना. चला, रानूकडे चाललोय. मग अंधार पडलाय आणि आता कोणच नाही. बबलू वगैरे येतील ना किंवा गंप्या वगैरे. एक छोटंसं गिफ्ट आहे. हे काय गिफ्ट असेल कमेंट करून सांगा. थोडंसं फनी गिफ्ट आहे आणि अनएक्सपेक्टेडच असणार आहे म्हणा, म्हणजे थोडंसं फनीच आहे. कमेंट करून सांगा. मला तर वाटतं कोणी गेस नाही करू शकत. बघूया करताय का. चला जाऊयात आरोहीकडे. तर आलोय आरोहीकडे आणि आरोहीचा काका इकडे काहीतरी करतोय. डेकोरेशन करतोय की काय? अरे हे बघ गिफ्ट कोणासाठी? मग अनुसाठी गिफ्ट. कोण कोण आलाय? अनुष्का, आर्या आणि महेश आणि पियू. अरे सगळे आले, वा वा. कोण कोण आहे? आणि आकाश युग आणि भूम्या आणि विशाल आणि हा कोणतो आर्यन भाऊ. आर्यन आर्यन की आर्यन 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 आर्यन. अरे अजून झालं काय? अच्छा मेनू झाला काय? चल सुरुवात केली. अरे वा, ही पा इकडे काय बेत. अच्छा मंचुरियन. मंचुरियन आणि सोबत शेजवान चटणी. आमच्याकडे नारळ स्वस्त आहेत ना, मग नारळाची हिरवी चटणी. अच्छा आपली गावच्या पद्धतीची चटणी आहे का? डोळा दिसतोय. काय दिसतंय? डोळा. अरे हा डोळा का? डोळे आलेत की नाही? मग भात कापायला गेलेलो ना, त्या भाताचा काय ते हे लागलं पात. मग तू इकडे आगीवर कशाला करते? मग कोण करणार? सदवादा मस्त. मंचुरियन आणि सोबत चटणी. ओके, चटणी कशी एकदम गावच्या पद्धतीची असणार आहे दाखवतो तुम्हाला. तर मस्त चुलीवरचे मंचुरियन होत आहे इकडे. एक टेस्ट करूया आपण. तर मस्त ट्राय करूया. एक नंबर. विराज पण आलाय. वा मस्त झाले. चला आईला बर्थडे गर्ल तयार होती इकडे. कोण आहे? कोण आहे? कोण आहे? उजेड पडतो जे डोळ्या. कोण आहे? दिद्दी. दिद्दी दिद्दी आहे. काय म्हणते काय म्हणते? तयार हो तयार हो तू. कधी होणार तयारी? अरे काय अंदाज नाही बघ. काय 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 तयारी? अरे नागेश शेठ. हा नागेश शेठ आले. गुलाल लावला कुठे गेला होता? सुपारी होती की? हो. अच्छा वाजवायला गेले होते एका ठिकाणी. बरं आता चला हे जरा पटपट ये मदत कर. फुगे बिगे लाव. फुगवलेले आहेत. ते दादा सांगतो तसं लावत जा. आईला. अरे 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 पकड 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 पकड. आईला उभी राहिली. अरे वा. अरे इबो उभी राहिली. अरे अरे पकड पकड. बापरे. अरे काय चालत? पडली पडली असती. बापरे उभी राहिली. पण तिला अजून चालता येत नाही. पकडा पुढे. नाही पडणार. काय पडणार? नको पकड. स्वतः उभा राहते.
अरे बघ इकडे सुदर्शन लाईट वगैरे लावतोय, इकडे सोय करतोय जरा लाईटीची. सगळी मुलं आता इकडे डेकोरेशन ला लागलेत. अरे वा गंप्या शेट बोलले, हे बघ गंप्या शेट बोलले. स्वागत आहे तुमचं, स्वागत आहे. स्वागत घर आहे स्वागताचं. दे काय काय ठेवलं आपण स्वागतासाठी द्यायच्या. काय नाही काय आहे पुष्पगुच्छ. हाय स्पेशल गावच्या पद्धतीची चटणी आहे. इकडे मंचुरियन पण बनत आहे. तर असे आता मंचुरियन खूप सारे बनणार आहेत. अजून बरंच आहे बाकी, कारण पोरं भरपूर आहेत ना, पोरांना पुरले पाहिजेत. हे चवीला चांगले असतात, मुलं आवडीने खातात. गावचा फेमस आयटम. तर इकडे पहा सगळ्यांचं फोटो सेशन सुरू आहे. मस्त रे हे सगळं गुलाबी गुलाबी. आज गुलाबी थीम आहे, गुलाबी थीम आहे. गंप्या शेट पप्या पप्या ए कधी केक आलाय, केक आला, केक आलाय, केक आलाय. तीन तीन आहेत, दोन दोन आहेत. अरे तीन तीन आहेत. अरे वा एक दोन तीन तीन केक आहेत. इकडे माझ्याकडे उलटा कार मी काय बोलतो. गुलाबी गुलाबीचा थीम होती पण आज इकडे गुलाबी गुलाल पासून आलं की हा गुलाबी. अरे अरे तुझे तुझ्या लावते ती होती 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 लावते ना. बघूया काय करते ती ना, बघूया काय करते. खाते की लाव लाव खाल्ल्याशिवाय खा तरी खाल्लंच वाटतं, खाऊन मोकळा आलाय. मस्त आहे. ओके काय काय कशाबर खातो चटणी या चटणी चटणी कशी आहे. मस्त आहे ना. अरे वा सगळे खात आहेत. बसा मस्त बसले सगळे. ध्रुव ध्रुवेंद्र हरीश पण आलेला आहे इकडे. विराज आहे इकडे. हरीश आहे. नाग्याला बघितलं का रे तू? नागे आतमध्ये आहे. फडशा पाडला म्हणजे नागे आहे. तू सांग कुठे हे नागे इकडे आहे. बबलू कुठे आहे? बबलू हे बबलू पाण्यात गेला. मला कधी आरू तिकडे आरू आरू गेला घेऊन लवाड आरू लको दिला लवड आहे. कसं आहे मला तुझ्यातला
आरुची पद्धत आहे खायची अशी वेफर आणि केक. हाय 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 काय हाय काय हा शुभम वज्जाय वज्जाय तुला मनसोक्त एकदम मनसोक्त खाता सगळं हा काय कधी एकदम एकदम पोट भरून खात आहेत. मजा आहे काय नित्य नित्य अजून बनतायतच मंचुरियन. आता बाप्या का बसली आहेत बनवायला. आज पोरांनी मनापासून खाल्ला द्या तर मस्त. आता लास्टला होता मी पण जरासा केक खातो आणि कोण कोण आले नाहीत त्यांच्यासाठी हा केक ठेवलाय आणि मस्त आपल्या बोधेबाईनीच हा केक बनवलाय. बाई जरा कामानिमित्त जरा बिझी आहेत त्याच्यामुळे ते आले नाहीत. बरं चला या मंडळी केक खायला या मस्त केक खाऊया. छान बनवतात. छान मस्त मस्त बनवतात. आमच्या गावामध्ये आम्हाला पण खूप आनंद आहे. होय गावातल्या गावात केक मिळतो मस्त. तर मी आता खाऊन बघतो केक. मस्त आहे. मजा आहे नाग्याची. तर चुली जवळच बसला आहे. ही झाली मजा. तुझ्या लग्नात कधी खायच भेटला बसनी. पहिला तू कर. आता माझ्यापेक्षा मोठा कोणता आहे. ऑनलाईन सगळीकडे बुकिंग चालू. बरोबर बोलला. हे ऑनलाईन ऑनलाईन बुकिंग करूया. तुझा आधी कर मग आमचा. ऑनलाईन गेलं म्हणजे काय. ऑनलाईन पण ऐक ना आहे पण ऑनलाईन नाही रे. ऑनलाईन परवडत नाही. ऑनलाईनला पैसे भरायला लागतात. मोबाईल बघ त्याच्यावरती. अरे पण पैसे विषय भरायला लागतात रे. ते पैसे विषय भरायचे ते बघू नंतर. हायर वॉशन ना. अरे करूया. आधी तुझी गरज नाही. काय काय पैसे भरायची गरज नाही. आपल्याकडे एक मोफत संस्था आहे. तिचं नाव आहे रत्नसिंधू विवाह संस्था. अशी संस्था आहे. हो मग आहे ना की जिथे पैसे न भरता न भरता सुद्धा करू शकतो. म्हणजे तिथे लग्न जुळवली जातात. हो लग्न जुळवली जातात आणि गेली 1970 सालापासून हे चालू आहे. काय म्हणताय. हो मग कुठे आहे ही संस्था. ही संस्था भांडूप मध्ये चालू झाली पण ती पूर्ण सिंधुदुर्गात आणि राजापूर पट्ट्यामध्ये फेमस आहे. ओके. ही संस्था चालू केली जे बी कर्ले म्हणजे जयवंत बापू कर्ले यांनी. याची पूर्ण माहिती तुला मी देतो. ओके त्याची काही. हा तर त्याच्याबद्दलची आपण माहिती आहे ना आपण डिस्क्रिप्शन मध्ये नक्की देऊ. तर हे अनु आणि आरोहीचे काका आहेत. चला नाग्या बाकी माता वाजून टाकू तुझा पण. नाग्या एक विषय बोलला की गावातल्या ज्या मुली आहेत त्यांना मुंबईलाच पाहिजे. चुकीचं समज आहे. कारण का माहितीये तुझ्या विषयावर तू बोलला पण माझं एक समज आहे की आम्ही गावात राहतो. बरोबर. आम्ही चार टाइम खाऊन चांगली सुखी निद्रेची झोप घेतोय. हे बरोबर. हे प्रत्येक मुलीने विचार करायचा. मुलीने विचार केलाच पाहिजे. कमवून खातो आहे मुंबईला काय आहे ते. हे दगदगीचे जीवन कशाला पाहिजे. इथं एकदम आपण चार टाइम खाणार निद्रेच्या आरामात झोप घेणार. काय पाहिजे आणखी त्याच्यामध्ये. इकडे गावी कसं काय माहितीये. या माझ्या विषयावर कोण चुकीचं कोण बोलत असेल ना. कारण गावात राहणारच. कारण आजच्या घडीला हे चाललंय. बरोबर. मला मुंबईचा नवरा पाहिजे. अरे मुंबईला तू म्हणजे आता बोलणार का नाही तो विषय. बरोबर. म्हणजे काही असेल पण भले गावात गावात एवढं चांगलं जीवन आहे ना. बरोबर. बनणार का नाही. बरोबर. ह्या मुलींनी पण याच्या पुढे विचार मुलींनी विचार केला पाहिजे. तर आपल्या काकांनी जी संस्था सांगितली ना त्या संस्थेबद्दल पण आपण माहिती तुम्हाला पुढे देऊ. काय मुंबईत आता काही जाता 5 वाजता येतात. रात्री 12 वाजता गावतात. आता 8 वाजता संध्याकाळी येतात. 6 वाजता घरी. ता बरा खाऊन पिऊन चुकी. बरोबर की नाही. खाऊन पिऊन चुकी. मला वाजतं की आता शेवटचे मंचुरियन इकडे होत आहेत. वा नाग्या काय सुट्टी देत नाही आज. काय पार्सल करतो. अरे बाहेर भो पोरं नाचतात. अरे काय पोरं नाचतात पण ती गाणी आहेत ना त्याचा कॉपीराइट लागणार म्हणून मी बाहेर जात नाही. गिफ्ट तर म्हणजे बाहेर मुलं खूप मजा करतात पण तिकडे कॉपीराइट लागेल म्हणून जरा अवॉइड करतोय ते. चला आता हे गिफ्ट अनु तिकडे जरा बिझी आहे. नाही नाही तिकडे अनुच्या पप्पांच्या हस्ते अनबॉक्सिंग होऊया. तिकडे पप्पा थांब थांब. रसिका तू पण ये.
तर हे एक गिफ्ट आहे, आता काय गिफ्ट आहे कळेल आणि कशासाठी आणलंय ते पण समजेल. काय आरू, काय असेल आपला आरू, काय आहे बघ. अनुच्या पप्पाच्या अनु आरू नको वर काय ते साबण आहे की काय साबण आहे साबण दिसत आहे वरती काय असेल काय साबण दिसत आहे साबण काय अनुला काय आंघो करायसाठी साबण दिलाय की साबण नाही बघ काय तू आधी कॅडबरी उचल फुटणारा नाही ना काय नाही फुटणार आहे फुटणारा असला तर पहाड कोण मोठा त्याच्या तोंडावर हे कोणाचं हे काय फालतगिरी पटकन याला तोंडावर तरी मी इकडे मला माहित होत ही आरू खाऊन टाकणार म्हणजे मी अनुसाठी एक दुसरी आणलेली आहे. अरे फोड लवकर किती वेळ काय आगर फुटेल नाही फुटणार नाही रे घाबरते फुटेल मात्र घाबरते बघ ती काय निघाल चिकटपट्टे लावून बाजारात कोण देत नाही या घरची पॅकिंग चिकटपट्टी संपली असेल याच्यामध्ये. अरे अनुच्या गरजेची गोष्ट आहे, अनुसाठी जे पाहिजे होतं ते आणलंय. हे सगळ्या चिकटपट्ट्या आणलेल्या वाटते नाही काय नाही नाही रे बाबा आतमध्ये पण चिकटपट्टे आहेत नाही रे उलट्या उलटा खोलताय उलटी खोलताय चिकटपट्टी उलटी खोलताय आतमध्ये एक बॉक्स असणार अजून मी सांगतो ना नाही नाही लास्ट बॉक्स आहे काय किती पण काय ते चिकटपट्ट्या खोलायचं अर्धा टाइम एक तास गेला चिकटपट्टी खोलाय तीन बाबो चिंटकलीस कसा एवढं एवढंचा बॉक्स एवढा बॉक्स दिला आणि गिफ्ट करून यारू मी दमलो नाही गोल नाही गोल बापने व्हिडिओ त्याच्यातच गेला धर्म बाबा काय तर ओपन कर बरं झालं बाबा दिलेस तरी कॉल काय रे बाबा नाग्यातलं एवढं बल्बच चित्र दिसतंय तर तुला एवढ्या याच्यावर चित्र दिसतंय कळत नाही बल्ब चित्र काय तुझ्या माझ्या आता शिफ्ट दिलंस ना तर मी हलवला तर माझा मधला काय आहे काय आहे काय पण सांगू नको काय पण सांगू नको बॅटरी गरज होती ना गरज त्याची गरज होती तर बरंच झालं रात्री किती रडत होतो माहितीये काय लाईट नव्हती तर म्हणून मला बोलली की लाईट गेल्यावर अनु रडते म्हणून म्हटलं हा कसला बल्ब साधा बल्ब आहे हा माहिती चार्जिंग वरचा ऑटो चार्जिंग आहे आणि लाईट जेव्हा जाणार तेव्हा ऑटोमॅटिक एक बरा झाला मोठो आदास चार्जिंग करून ठेवल आणि रात्री नेल कुरल्या वाशे वाशे वगैरे झाला ना मस्त तर हे विप्रोच आहे तर म्हटलं हे असं एक वेगळंच गिफ्ट हे आज वेगळंच गिफ्ट असं गिफ्ट कोणी दिलं नसेल पुढे जा इथं लाव जा मग चांगलं आहे म्हणून ते आणलं मी चांगलं आहे बरं ठीक आहे चला अरे आरू हे गंप्या गेला गंप्या गेला घरात एक नंबर काम झालं आपला रात्री कुर्ला जाऊया तो कोण बरं चला नवीन गिफ्ट आला हे गंप्या गेला गंप्या गेला काय बरं गंप्याच्या बदली तू गुडनाईट बोलतोय हे गंप्याच्या बदली तू गुडनाईट बोलतोय थँक्यू वेलकम गुड नाईट टाटा बाय बाय आता सगळ्यांनी झोपा मी पण जाऊन झोपतो संपला व्हिडिओ संपला शेअर करा सबस्क्राईब करा बाय बाय.